आश्रम संस्थेच्या या वाटचालीमध्ये आपण या सगळ्या गोष्टी अनुभवतो. व्यक्ती असो, संस्था असो, देश असो, या सगळ्यांच्या वाटचालीमध्ये एक साईलो असतो. ते प्रत्येकाचं एक विजन असत. तसं आपल्या सर्वांचं ईश्वर प्राप्ती हे ध्येय आहे. आणि या ईश्वर प्राप्तीच्या ध्येयामध्ये एकटा कोणीच तो पुरुषार्थ करू शकत नाही. त्यासाठी त्याला अनेकांची मदत घ्यावी. आणि म्हणूनच या कार्यामध्ये आपण जेव्हा एकत्र येऊन काम करतो, मग ते काम कुठलंही असतो, आत्मोद्धारार्थ असू द्या नाहीतर समाजोद्धारार्थ असू द्या, आज माणूस एकटा कोणताच पुरुषार्थ करू शकत नाही. कारण त्याला अनेकांचा भिडवा, मग ते गुरु असतील, मित्र असतील, एखादी संस्था असेल, एखादं पुस्तक असेल, एखादा आचार असेल, एखादा विचार असेल, यातून आपण परिवर्तित होत असतो. तो परिसराच्या स्पर्शाने तो कोणाला कोणत्या टप्प्यात कोणत्या क्रियेतून मिळेल आणि त्याच्यात परिवर्तन घडेल सांगता येत नाही. मग त्याचे टप्पे वेगवेगळे असू शकतात. कुणाला ते ग्रंथाच्या रूपाने मिळेल, कुणाला चॅनल रूपाने मिळेल, कुणाला तीर्थयात्रेच्या रूपाने मिळेल, कुणाला एखाद्या व्यक्तीच्या रूपाने मिळेल. पण मिळतं मात्र जीवनामध्ये कमी अधिक प्रमाणात, अगोदर किंवा नंतर मिळतं मात्र प्रत्येकाला. फक्त तो एकतर दैवराटील असला पाहिजे, दुसरी गोष्ट आहे ती खूप काटील असला पाहिजे. दैवराटील असला पाहिजे म्हणजे खूप काटील, आणि ही खूप काटी असली तर तो धर्म सिद्धीला नेऊ शकतो, स्वतःचाही आणि अनेकांचा. आणि म्हणून या आनंदोत्सवामध्ये पाच साधकांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यास एक नवीन ऊर्जा असणाऱ्या साधकाला, आणि जे पुढे भविष्यासाठी तयार करायचे त्यांच्यासाठी एक दीपस्तंभ म्हणून एक नवीन आयाम, नवीन विचार घेऊन संस्था काम करत असते. त्या संस्थेचे आपण सगळ्यांनी रूप पाहिले की आता काही पुन्हा सांगण्याची गरज नाही की आपण अनेक माध्यमाने आपला स्वतःचा उद्धार करत समाजाचं आपण एक देणं म्हणून काम करत असतो. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये आजच्या या सेवा गुण गौरवामध्ये आदर्श महात्मा म्हणून या संस्थेचा स्वाभिमानाने काम उंचावणारे साधक म्हणून या सर्वांच्या कार्याचा नसते विचाराचा नव्हे आचाराचा आहे. आचार आणि विचारांचा एक आदर्श वास्तुपाठ आपल्या समोर उभा झालेला आहे. त्यांचा आपण टाळावरून स्वागत. त्यांचं अविष्ट चिंतन करूया की त्यांच्यावर अदृष्टाने दिलेली ही जबाबदारी आहे. आपण यावेळेस हे सगळे जर साधक बघितले तर आपल्या लक्षात येते की हे वेगवेगळ्या पद्धतीने परमेश्वरालाही तोषवित आहेत, परमार्गासह गुरूंना निमित्तांना मनोधर्म सांभाळत आत्मोद्धारातून समाजोद्धाराचा वर्षा आणि वारसा उपवास. बऱ्याच वेळा असं घडतं की कधी कधी समाजोद्धार करता करता तो आत्मोद्धार विसरून जातो,
विचार करता करता समाजोद्धाराची त्याची नैतिकता वगैरे विसरून जातो. आणि म्हणून याचा मध्य साधण्यासाठी तर पुन्हा पुन्हा एक आपला हा वेगवेगळा आनंद आपण अनुभवतो. मानव पंथ यूट्यूब चॅनलच्या माध्यमाने आपण हा आनंद घेत असतो. बाळापूरकर प्रतिष्ठानच्या रूपाने घेत असतो. ब्रह्मविद्या पाठशाळेच्या रूपाने हा अनुभवत असतो. माझ्या बहिणीप्रमाणे सुनील दादांचा एक यूट्यूब सुपरिमळ आहे. तपस्वी ग्रंथांचा एक हे आहे तो देवश्री चक्रधर. हे प्रचाराचं तंत्रज्ञान यासोबत अनेकही साधक वेगवेगळ्या पद्धतीने काम करतात. तसं तुम्ही पाहिलं की तीर्थयात्रेचा आता ते म्हणाले तीर्थयात्रा कुठे पत्रिका समजी झाली, कुणी नेपाळची काढताय, कुणी भारतभरची काढताय. हा एक टप्पा झाला. त्या पलीकडे अशी अज्ञात पानं या संस्थेची राहिलेली आहे की जी अवधर्मापासून काढून परधर्मी लावण्यामध्ये ऑनलाईनच्या माध्यमाने असतील, हातातल्या गाठीच्या माध्यमाने असतील. बऱ्याच वेळा असं समज होतो की फक्त समोर दिसतो तोच एक साधक साधनेमध्ये सिद्ध आहे. बऱ्याच वेळा आपण पाहिलं की ज्या जड वस्तू असतात त्या सुद्धा बोलतात. इथल्या मातीत आल्यानंतर सगळ्यांना प्रसन्न का वाटतं? इथे असलेली सकाळपासून संध्याकाळपर्यंतची दिनचर्या असेल, इथली असलेली पवित्रता असेल, इथली असलेली स्वच्छता असेल, इथलं असलेलं जे स्वाभाविक जीवनमूल्य असेल, यातून बऱ्याच गोष्टींचा विचार आणि आचार समाजाला काही देत असतो. आणि म्हणूनच त्याचा आपल्याला एक सिंहावलोकनही करता येतं. आणि आजचा दिवस त्या दृष्टीने आपण सगळा अनुभवतो आहोत. ज्या ज्या ज्ञात अज्ञात साधकांनी आपली ही साधना ईश्वरार्पण करण्याच्या बुद्धीने नियोजित केली आहे, सेवा करणारे त्यांच्यावर ते उपर्ण मी म्हटले की उपर्ण साधकाकडे असतं. आणि मग ती सरळ मला वाटते की त्यांच्या खांद्यावर तर आता बरेच धुरा आहेतच. अनेक धुरा या संस्थेचे माझ्या माहितीप्रमाणे हे सगळे पाच धर्मवीर वेगवेगळ्या संस्थेचे जबाबदारी खरं म्हणजे अजून त्यांचं ते वय नाही, पण काही संकेत अदृश्य असतात. माझ्या माहितीप्रमाणे अचानक आलेली या सर्वांवरची जबाबदारी मुळावकर म्हणत असतील, धनंजयदार असतील, योगिराजदार असतील, निखिल असेल आणि आपले संत पण असतील, या सगळ्यांकडे जर पाहिलं तर यांनी सगळ्यांनी हसावं, खेळावं, वागडावं, मुक्तपणे जगावं. कारण तुम्हाला माहिती आहे ना, पट्टीवरचा जो आनंद आहे त्यांना विचार, पट्टीवरचा आनंद आहे का तिकडे? इथे जे सहज जीवन जगता येतं, मस्तपैकी असतो पाहिजे, कधी उठावं कधी झोपावं यापासून म्हणजे जबाबदारी जेव्हा येते ना तेव्हा तो माणूस खरं म्हणजे खाली खाली जातो. म्हणजे तो स्वतःचा स्वतःच्या पद्धतीने जगत नाही. जगण्याचं वय आणि खेळण्याचं वय खरं म्हणजे यांना जबाबदारी देऊन गेलं. आपल्या सर्वांचं परमार्गाचं शुभचिंतन त्यांच्या पाठीशी आहेच. गुरु रणु गंतव्य याज्ञेचं अनुपालन करत आपल्या जीवनाची वाटचाल करत आहे. प्रत्येकाची कौतुकाची थाप मिळावी आणि तो त्यांच्या जीवनाचा एक वसा आणि वारसा पुढे त्यांना जगता यावा यासाठीचा हा सगळा प्रपंच असतो.
हरमनी की ज्या समस्ते शिकलो ज्या ठिकाणी लहानचा मुलगा राहतो त्या ठिकाणच्या बऱ्याचशा गोष्टी मला अनुभवताही आल्या आणि त्याही पलीकडे जाऊन काही या नवीन पिढीला आपल्याला देता आल्या की ज्या काळाची गरज आहे. तुम्हाला माहिती आहे की ते इंग्लिश मिडियमला यातले विद्यार्थी गेले अमोघला इंग्लिश मिडियममध्ये शिकवावं ही माझी खूप संकल्पना पहिल्यापासून जी मलाही अनुभवता नाही. तुम्हाला माहिती मी काल कोणामध्ये सांगितलं की मला म्हणजे अकरावीला जायचं होतं सगळी तयारी झाली आणि मग ते सायकल घ्यायची ठरली सायकल मी घेतली मला वाटतं आणि मग ते इकडचं इकडं चाललेलं होतं सगळं मॅनेजमेंटपर्यंत गेलंच नाही आणि मग बाबांना एक दिवस बाबांनी हळूच सांगितलं की त्याला कॉलेजला अकरावीला कोकणाला पाठवायचं. बाबा काही बोलले नाही संध्याकाळी सांगतो म्हटले आणि मग बाबांना ते आम्हाला तर काही माहितीच नव्हतं. बाबांना सांगितलं की शाळा शिकायच्या ते इथं राहता येणार नाही आणि इथं राहायचं असेल तर शाळा शिकायची. तसं एका मुद्द्यावर ते सगळं बंद झालं. मला असं वाटतं की आता ही पिढी याही पेक्षा पलीकडे जाऊन या परमार्गाच्या धर्माच्या उपयोगी आली त्याच्यात नवीन नवीन आयामातून जसं आपण हे पाहिलं की ध्यान योग साधन येतो ज्ञान योग साधन येतो अष्टांग हे योग साधनेचा आनंद या संस्थेने एका वेगळ्या आयामाने पंथासाठी उपलब्ध आहे. तुमच्याकडे क्वालिटी आहे तुमच्याकडे नियोजन आहे तुमच्याकडे एक चांगला विचार आणि आचार आहे तो समाजाला देण्याचा आनंदही आहे. यावर्षी मला वाटतं ते पत्रम पुष्पांचं ते एक हे झालं मला एक माणूस बाहेरचा भेटला माझ्या माहितीप्रमाणे त्या व्हिडिओला किती लोकांनी शेअर केलं माझ्या माहितीप्रमाणे खूप मोठ्या लोकांनी त्याला एक्सेप्ट केलं किंवा नाही मला ते उदाहरण तुम्हाला बघता म्हणजे तुमची गुणवत्ता फक्त त्याची पवित्रता आणि त्या पवित्रतेला जपण्यासाठी आपली सर्वांची असणारी त्यामध्ये आवडी त्यासोबत असणारी परमप्रीती आणि त्यासोबत असणारा एकमेकाला साथ देऊ जसं ते बाळापुरकर ते म्हणाले दोघांची काय बाळ होत काय नाही ना दोन्ही जणांची नाही सांग म्हणजे उदाहरण सांगितलं की एखादा एक विचार असतो ते 69 असतं ना 69 इंग्लिशमध्ये बघा इकडून पाहिलं की 69 असं बऱ्याच वेळा होत आणि म्हणून एखाद्या विचाराला एखाद्या आचाराला एका पावित्र्यतेने स्वीकारत आपण जर एखादी चांगली विचार ठरवली जसं आता आपण ही नितीन दादांनी मांडलेली संकल्पना आहे अर्थात ते त्यांचा तो गुण परमार्गी उपयोगी जातो आहे असा प्रत्येकाकडे आहे. माझ्या मला तर प्रत्येकामध्ये खूप गुण दिसतात खूप दिसतात आणि ती वाढविण्यासाठी मी फुंकरी घालतो कधी ती श्री गुरुबाबांच्या थापेसारखी थापी मारावी लागते की जी तुम्ही आठवताय आठवला म्हणजे हे असंही करावं लागतं त्याला काही पर्याय नसतो ते सगळं धरलेला कान तो मग दुरुस्तीला उपयोगी पडावा त्याची हीच भावना असते प्रत्येकाची मग इथल्या प्रत्येकाकडून हे सगळं कारण मी सगळं करू शकतो असं नाही इथल्या प्रत्येक साधकाकडून आपल्याला काहीतरी घेता येत आणि म्हणून हे सगळं अमूल्य आज प्रभू श्री चक्रवर्तींच्या श्रीचरणावर मध्यान्हकाळच्या पूजा अवसराच्या निमित्ताने आपल्याला अर्पण करण्याची ही संधी आहे प्रत्येकाला. पाच हे पाचामुखी परमेश्वर हे पाच प्रतीकात्मक आपल्याला दैवदत्त सापडलेले आहे. हे दैवदत्त ईश्वरीच्या परमार्गाच्या उपयोगी जाण्यासाठी देवाने आपल्याला हे फळं दिलेली आहे या फळांचा आपण उपयोग करूया त्यांना वाढवूया त्यांना खतपाणी घालूया आणि त्यांच्याकडून परमेश्वराने ईश्वरार्चन करत प्रेमाशी पात्र होऊया कारण त्यांची स्वतःची एक साधन आहे. मी विचारत होतो म्हटलं की अरे बाबा कसं काय चाललं आहे तर ते जेव्हा एखादी साधना सांगतात ती साधना त्यांच्या उद्धारासाठी आणि पुढच्या वाटचालीसाठी उपयोगाची आहे. ही साधना आपल्याला साध्यापर्यंत नेण्यासाठी उपयोगी पडेल. आजचं हे अर्चन
या सगळ्यांचं श्रीदत्त चरणी आपण अर्पण करूया आणि त्यांच्याकडून भगवंतांनी अशा प्रकारचं त्यांच्यासह तुमचं म्हणजे सगळे श्रोते ते सुद्धा या क्रियेमध्ये सहभाग आहे, कारण यांच्यामुळेच त्यांच्या जीवनात आकार असतो. गुरु आणि शिष्य या दोघांचं नातेही असं असतं की गुरुमुळे शिष्य आहे आणि शिष्यामुळे गुरु आहे. दोघांचा धर्म एकमेकाशी अनुबंधित आहे. ते म्हणजे यही साता पाचा मिळून याचा देव केला असतो. ही सगळी जी प्रक्रिया असते ती उभयनिष्ठ आहे, कारण उभयनिष्ठतेशिवाय आपण साध्य मिळवू शकत नाही. तो आनंद आपल्या जीवनात प्रतिंगत राहू असं अभिष्ट चिंतन करतो आणि या ठिकाणी थांबतो. सर्व